पहलवान नमस्ते. नमस्कार. आज काय प्रदर्शन भरवलंय काय? नाही, लोकांचं प्रेम आहे. प्रदर्शन कुठलं? बरं, गायींचं किती लोड आणलेलं आज? मी 11 गाय आणले. बर, 3 गायचे व्यवहार झाले, 8 आता आहेत. बर बर. गर्दी आज बऱ्यापैकी, म्हणजे एवढी गर्दी आहे की पुढं पलीकडच्या बर, कशा कशा स्वरूपात आज गाय आहेत आपल्याकडे? 11 गाय आता शिल्लक आहे. शिल्लक आहे. हा, सगळ्या पहिल्या दुसऱ्या गटाच्या गाय, 5 पहिल्यावर होते, 6 दुसऱ्या गटाची. बर बर. सुरुवात करता येत नाही. पहिल्यावर कालवड आहे. बर. 4 दात आहे. हा, टॉप क्वालिटी आहे. बर. 35 लिटरची गॅरंटी आहे वासरायची. 34-35 लिटर दूध देईल. टॉप क्वालिटी आहे. अजून 8-10 दिवस येत नाही वासरायची. बर बर. फुल साईज आहे, पुरं माप आहे. काय होतं माहितीये का, नवीन घेणाऱ्यांनी किंवा नवा असो किंवा जुना असो, कुणी असो, गाय जर घेताना कवळी घेतली तरच त्याला फ्युचर आहे. बरोबर. गाय किमान तुमच्या गोट्यात 5 तर काढली पाहिजे. 5-6 म्हाताऱ्या गाय घेऊन काय उपयोग अजून? बरोबर. म्हणजे वयस्कर गायचं आणि कवळ्या गायचं फरक राहतो. ज्याला फ्युचर करायचं, गोटा चांगला करायचा आहे, लॉंग टाइम न्यायचा आहे, त्याला गाय कवळीत पाहिजे. दाता चिल्ले. बरोबर आहे. बरोबर. आपला फोकस जास्त त्याच्यावर आहे. आणि आपल्या भागात अशा गायी पण चालते ती, म्हणजे पहिल्या दुपते, पहिल्या दुसऱ्या दुपतेच्या माणसं पहिल्या त्याला जरी 2-3 लिटर दूध कमी पुढच्या त्याला काही वाढून चालते. हो बरोबर. तुमच्या गोट्यात 5-6 तर टिकली पाहिजे ना. हो हो. मी आता आमच्याकडनं घेतली आणि पुढच्या वर्षी काय काढल्या होते, निम्म पैसे आले, त्याचा उपयोग काय नाही. बरोबर आहे. असं आहे ना. आणि वय झालेलं गायला मेंटेनन्स जास्त निघतो. दूध जरी 2 लिटर ज्यादा निघलं तर मेंटेनन्स जास्त निघतो. हो बरोबर. ही काय किमतीला द्यायची? काय वासरू 2 लाखाच्या वर रेट आला तर वासराला क्वालिटी पण ती बरं का? जबरदस्त. आपल्याकडे रेट आहे, मी मान्य करतो, आपला रेट सगळ्यांपेक्षा जास्त आहे. क्वालिटी पण सगळ्यांचा बाप आहे. क्वालिटीत कोणच आम्हाला भेट करू शकत नाही. बरोबर. किती आम्हाला भेट करायला, मग ते असं होतं की अजित पवारला पाळायला भांडवल जप्त होत. तसे सागर पैलवानला भेट करायला, त्याचं भांडवल संपलं एखाद्या गाज नाही. आपल्याला क्वालिटी कोण भेट करू शकत? चॅलेंज लावून सांगतो. 10 वर्ष झाले मी ते स्टँडर्ड धंदा टिकावला. जेव्हा मी मार्केटमध्ये पण गाय घेत होतो ना, तेव्हा आपण बाजारात 500 मधून 2 गाय घेत होतो, 500-600 मधून. बरोबर. आणि रेटचा विचारच केला नाही कधी. रेटचा विचार का नाही केला? आपण क्वालिटी बघतो, रेट नाही. बरोबर. रेट काय होतं माहितीये का, तुम्ही एखादी गाय 10,000 न स्वस्त घ्याल, माग घ्याल, पण चुकीची गाय घेतल्यानंतर जे त्रास होतो ना, ते लय वाईट. बरोबर. तुम्हाला 10,000 न एखादी गाय माग मिळू द्या, कुठेही घेऊ द्या, कोणी 5-10,000 माग लागली ना, पण गाय चांगली असल्यानंतर त्या माणसाला मानसिक समाधान असतं की माझी चॉईस चुकली नाही, माझं नियोजन चुकलं नाही. बरोबर. आणि ती समाधान गरजेचं आहे. किंमत गरजेची नाही, किंमत आहे गरजेची मार्केटच्या हिशोबाने, पण समाधान किमतीपेक्षा गरजेचं आहे. बरं. आता सगळ्यात महत्वाचं पलीकडे आपली, म्हणजे तुम्ही घरी ठेवलेले, आता कशा स्वरूपात चालली काय? आता 34 लिटर दूध चालू आहे गायला. आणि ते आय मिल्किंग करणार आहे मी. फक्त काय झाले, तिची घाण पडते बघा, वार नव्हती पडली गायची, घाण पडते घाण पडते. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, जोपर्यंत त्याचं सगळं क्लीन होत नाही, फुल फ्लोवर नाही अजून. बरं. ज्या दिवशी फुल दुधा येईल ना, त्या दिवशी तुम्हाला बोलून आपण सांगितलं व्हिडिओ करून दाखवला. वार न पडता मी 34 लिटर गाय पिळतोय. त्याला मी खर्च पण केलाय त्या पट्टीत, लक्ष आहे माझं. बरोबर. त्याच्यानंतर ही आपली पुढची गाय इम्पोर्टेड सिमेंटची गाय. इम्पोर्टेड सिमेंटची ती पण आणि ही पण दुसऱ्या वेळा त्याची 6 दात आहे. विली या परवा दिवशी रात्री विली या. आता आज सकाळी त्याने 11.5 लिटर दूध दिलं. ऑर्डर क्वालिटी बघा, ठेपा बघा, जबरदस्त जबरदस्त बाप आहे. गायचं स्ट्रक्चरच म्हणजे जरा सगळ्या गायींपेक्षा निराळ आहे. अजून त्याच्यापेक्षा निराळ आहे का? नाही. दाखवतो. जबरदस्त क्वालिटी फोकस आहे. साडेसारखी ब्रीड द्यायची गायची. हो हो. आणि 11-11 गाय आता शिल्लक म्हणजे शोक नाही. हिच कसं कसं आहे काय, किती बंद आहे काय? दुसऱ्या वेळाला आहे, खाली झाली या. आता किती दूध तयार आहे? 11 लिटर सकाळी डायमंड दिले, संध्याकाळी 9:30 आहे. 20 लिटर वर आहे, 30+ ला जाईल दुधाला. 33 लिटर वर. किती दिवस झाले तिला? दुसराच दिवस आहे, परवा दिवशी रात्री विली आहे. बर बर. ही जी काय अपेक्षित किंमत आहे? 1,90,000 पर्यंत. 1,90,000. ही वासरू आहे का तिचं? ही वासरू तिचं. बर बर. काय कालवड? कालवड. बर. कालवड पण जबरदस्त. त्यानंतर ही तिसरी काय? तुझं दुसऱ्या वेळात आला आहे. हा, दाताला 6 दात आहे. हा, अजून ह्याला महिना बाकी आहे. जबरदस्त माप आहे, ब्रीड चांगला आहे. पहिल्यावर 32 लिटर पिळायलाय, 34-35 लिटर गाय चालेल. आता त्या माणसाला काय दिली मी लाईव्ह मध्ये तुमच्या कॅमेरा, त्यांना ती काही 36 लिटरची आहे, पण 30 लिटरची गॅरंटी त्यांनी काय दिली. बरोबर. म्हणजे कसं त्याचं पण पुन्हा मन हे होणार, काय खायला घालतं तुम्ही, कशी गाय जपता त्याच्यावर डिपेंड आहे. खायला जर त्याला पोषक असले तर 25 लिटरची गाय 30 लिटर होती. बरोबर. खायला वाडा असले, खोराक नीट नेटकं नियोजन नसले, तर 35 लिटरची गाय 30 देते, 28 बी देते. हो हो. असं होतं.
आणि आपल्याकडे माणसं ते खाण्याचा कधी म्हणजे हे करत नाही ती काय माहितीये का माणसं जरा आर्थिक धोरणामुळे लोकांना जरा ती खाण्यावर जरा ही काय लोड आलाय. विषय काय होते माहितीये का, तो रेट कमी झाले शासन काय लक्ष देणार ऍड त्याच्यामुळे काय होते खाद्याचं जर काय कमी झालेलं नाही ते तो कोण म्हणायला जात नाही की ते पिंडीचे पैसे कमी करा मेडिसिनचं रोजचं पैसे कमी करा. त्याच्यामुळे होते काय माहितीये का की लोड येतो शेतकऱ्याला. आज प्रॉफिट राहत नाही तेवढं बरोबर, आज खरोखर राहत नाहीत पैसे शिल्लक तेवढं. म्हणजे आता आपल्याकडे 34 लिटर जी गाय गोट्यात पण आता गायचा रोजचा खर्च 750 रुपये 700 रुपये खर्च केल्यानंतर म्हणजे जवळजवळ 22 लिटर दुधाचा पैशाचा खर्चातच येईल. हो हो हो. 10-12 लिटर म्हणजे गाय त्या मापाचे म्हणून परवडते नाही तर काय परवडते. बरोबर. त्यानंतर ही पुढची गाय ही पहिलारू विकलं या विकलेली का विकलेला पहिलो ही जरा थोडी गोट्यात वेगळी वाटती गाय टॉप क्वालिटीचं वस्तू आहे. 4 दात आहे. वासराला 1.5 महिना बाकी लय सामान्य माणसाने घेतले त्याच्यासाठी रेट इतका ऍडजस्ट करून दिलाय ना आणलेल्या पेक्षा 5-4 हजार तोट्याला दिले. म्हशी कोण माझे वस्त्र घेतले त्यांनी गोट्यातले म्हशीचे 10 होईल त्यांना म्हशी कोण वस्त्र घेतले आपलं म्हणजे त्यांचं काहीतरी तोडमोड करून आपलं घेतले म्हणले होते ऍडजस्ट केलं. बरोबर आहे. काय किमतीला दिले? 1.25 लाख रुपयाला. 1.25 लाख रुपये होलसेल रेट मध्ये. बरं. लय होलसेल आपल्याकडे मिळणार मिळणार परत कोणाला या रेट मध्ये त्यांनाही सांगितलं मी परत तुम्ही आमच्याकडे नाही मिळणार. बरं. आजचं विशेष आकर्षण म्हणजे जर्सी आहे. बसू द्या तर बसू द्या काय प्रॉब्लेम नाही. जर्सीचं काय सांगाल? जर्सी ही 1.5 लाखाला प्लस रेट आला तरी देणार आहे मी नाही. साधारण दूध काय करेल? 25 लिटर आरामात दूध देईल. हायब्रिडला जास्त दूध निघत नाही. सरासरी दूध 20 ते 25 लिटर राहतं. लय एखादी टॉपला गेली तर 30 लिटर पर्यंत जाते आपल्या भागात. बरं. पंजाब हरियाणा आपल्याला घेणं देणं नाही. महाराष्ट्रातला विषय चालू आहे आपल्या भागातला विषय चालू आहे. हायब्रिड 20 ते 30 लिटर पर्यंत जाऊ शकतं. फक्त त्याला फॅट जास्त राहते मेंटेनन्स कमी राहतो. फॅटला जबरदस्त चालतं. दाताल शिल्लक आहे आणि प्युअर ब्रीड जर्सी प्युअर ब्रीड प्युअर ब्रीड थोडं उठावतो त्याच्या फुटच. हे जर आपण शॉर्ट टाकलेलं आहे आता आरामाची वेळ आहे म्हणून म्हटलं बाबा बसू द्या. क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी. आपला फोकस क्वालिटीवर आहे क्वांटिटीवर नाही. गेलेलो 20 गाय गेला मिळाले 11. जबरदस्त ऑर्डर पण क्वालिटी थाने प्युअर इम्पोर्टेड क्वालिटी आहे. जबरदस्त आहे. अगदी फोटोतल्या शॅम्पू विम्पू लावून धुतलेला नाही त्याला ओरिजिनल चमक आहे. फक्त नाही ओरिजिनल चमक आहे. भुसा बिसा पाजलेला नाही आणला यांनी कुट्टी बिटी खाल्लेली आहे बरोबर. काय होतं माहितीये का भुसाई आपण जी चारतो का नाही कसं चारतो माहितीये का तिथं शिस्टीम ती आहे खायला. तिथं आपण गेलेलो काय होतं खायला काय होतं लगेच यांची सवय मोडून चालत नाही. गाई जर मग सगळं ही बदलत सगळं पचन सिस्टीम बिघडते. बरोबर. आपल्याला समजा आपण रोज भाकरी खातो आपल्याला डायरेक्ट भाताव नेलं 2 टाइम आपल्याला दम नाही निघणार. एक टाइम भाकरी एक टाइम भात असलं तर हवा आपण मॅच करून जातो. बरोबर. तसे जनावरच आहे तिथे भिजवून खाते जातात म्हणून आम्ही काय करतो एक टाइम भिजवून आणि एक टाइम कोरड जातो. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? आलाजी किसन राव मारे. गाव? हिंगणगाव बुद्रुक. बर. गाय घेतली केवढ्याला घेतली? एक 70 ला. बर. आता व्यवहार चालू आहे तुमचा कॅश पैलवान इकडे उभा आहे. कशा कशा स्वरूपात गाय घेतली पैलवानांकडून? दूध काय बाबा काय दूध? 30 लिटर. बाकीचं काय काय सांगितलं पैलवानांना? बाकीचं काय हा व्यवस्थित सगळं सांगितलं ना. सिमेंट बद्दल विचारलं की आपल्याला माहित नसतं कुठलं भरलेलं आहे. आपल्या भागातल्या शेतकऱ्याचा आपला परिचय असतो संबंध असते माहित असतो. आपण 1000 किलोमीटरच्या माणसाचं नाही सांगू शकत. बरोबर. उगाच तुम्ही सह्याला आपण सांगायचं इम्पोर्टेड सिमेंट नाही का आपण जर्सी वस्त्र झाले काय करायचं. हो बरोबर. त्यांना सांगितलं सिमेंटची गॅरंटी नाही पण गायची गॅरंटी दुधाची 35-36 लिटर गाय चालेल व्यवस्थित सांभाळतात पण ती म्हणजे 30 दिले तर मला पाहिजे झालं गाय 35-36 लिटर पेणार. ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला. पैलवान सगळ्यात मोठं माप आहे फुल साईज आहे प्युअर क्वालिटी आहे 35-36 लिटर ऍव्हरेज. व्यवहार झाला गाय म्हणजे गायच आहे गाय ही 30 लिटरच्या ह्याच्यात दिली आहे म्हणजे 35 लिटरची कॅपॅसिटी आहे पण 30 लिटर गाय लय मोठं माप आहे. बघा येणार प्रत्येक माणूस म्हणतो व्हिडिओ पेक्षा समोर गाय मोठे. हो हो. गाई गाई कॅमेरापेक्षा का नाही प्रत्यक्षात बघण्यात फरक आहे. लय फरक ना. कारण काय होतं कॅमेरात छोटंच दिसणार. कॅमेरात एखादी मोठी छोटी दिसते छोटी मोठी दिसते काय होऊ शकते. हो हो. ती गाई कशा अँगलला उभी आहे कुठल्या जागेवर उभी आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. पण तुम्ही ज्यावेळेस समोर स्वतःच्या नजरेने घेणाऱ्याने प्रत्येकाने तसे
तसदी घेतली पाहिजे. आज लाखाच्या पुढचे व्यवहार करायचे तुम्हाला दिलं 2 लाखाने घ्यायच्या म्हणजे स्वतः गेलं पाहिजे. 1000 रुपयाची वस्तू घ्यायला आपण स्वतः जातो दुकानात. बरोबर. ऑनलाईन मागवायचं मागवलेले मग माणसं ही बरोबर नाही ती बरोबर नाही माघारी पाठवा. त्याच्यापेक्षा समोर जाऊन बघितलं काय वाटत. बरोबर. काय 4 गोष्टी विचारता येते कामाच्या. गायला जबरदस्त ऑर्डर क्वालिटी पण आहे आणि पूर्ण गायला 25 एकदम टपटीपच आहे. 25 ते 30 दिवस बाकी आहे. रोवून घेऊन बघा असं एकदम नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल आहे. आता ही पण दुसऱ्या तरी काल आहे. आताच बसल्या तर उठवाय नको. नको उठवाय नको उठवाय. ही पण सारा काय पहिल्या 28 लिटर पिळायला आहे. बॉडी पेन जर असतो गायला पहिल्या 28 पिळायला 30 लिटरची गॅरंटी आहे. बर. ही जी काय अपेक्षित किंमत आहे 1.60 पर्यंत होईल. 1.60. बर ठीक आहे. त्यानंतर नाही पाहिलं आहे साधा आहे फुल साईज आहे. त्याला अजून 35-40 दिवस बाकी द्यायला. बर. जबरदस्त माप आहे. किंवा असून कमीत कमी पाहिलं त्याला 30 ते 35 लिटर पिळायला. बर. जबरदस्त आहे. पहिलवान हिच्याविषयी जरा सांगा. लय चांगल्या फॉर्म मधले तिथले हे व्हिडिओ वगैरे माझ्या जागेवर मालकी माझी मालकाने तिथल्या त्याच्या गोट्यात सगळी 30-40 लिटरची पेनर घेऊ होती. पाड गेलेले वासरू साधा आहे त्यामुळे दूधच देईल. काय अपेक्षित किंमत आहे शिवासरू तरी आपल्याकडे पलन फायनल 1.90-1.95 पर्यंत गेलं. 1.90 प्लस गेलं लागेल. रोवून घेऊन बघा असं उन्हात उभं आहे. लोकांना वाटतं फॅन वगैरे चालू आहे ती खालचं वाळायसाठी येते. कारण ओलीत काही घसरू नाही लागू नाही काय नाही त्यासाठी असते. त्यानंतर झिरो मेंटेनन्स ब्रँड आहे सगळ्या इथं. ह्याचं आता माणसांचं विकास विशेष आकर्षण आहे ह्या गोष्टीत. आता आत्ताच बसली त्यात उठवली असते. नाही नको उठवाय नको उठवाय. साधा दुसऱ्या वेळेला आहे पहिल्या 26-27 लिटर पिळायला. फॅट जास्त राहते हायब्रिडला. मेंटेनन्स कमी राहतो. बरोबर. आणि किमतीला बरी राहते बाकी यांपेक्षा. हो. ही साधारण काय दूध करेल. 26 लिटर पिळायला पहिल्या 27-28 लिटर सहज दूध देईल. बर. तेवढ्या दुधाची आहे यंदा आताला शिल्लक एकही गाय दाताला जोडेल नाही. प्रत्येक गायचा दादा भाग. बरोबर. सगळ्या गाय दाताला शिल्लक. आणि ही मिजोरीच्या सिमेंटचा वस्तू आहे. पहिला 2 दात आहे. दोन दात आहे पहिला रोहिणी 1 महिना बाकी आहे वाचा. आणि बघा ही पक्का पेळा येऊ दगड आहे खतर नाही. झिरो मेंटेनन्स घे ओरिजिनल घ्यायला. बर. ही जी सडक आहे ती कसं काय. ती कसं असतं गैखूर गाजरी जेनेटिक राहते ती. गै कुठल्या आईचे त्याच्यावर असते. सडक आहे पांढरी त्याच्या आईवर डिपेंड आहे कुठल्या बुलच आहे त्याच्यावर आहे. आणि काही सड उलट फायद्याचीच पांढऱ्यापेक्षा. पांढरी फुल सड म्हणजे ती गाजरी घ्यायला. अशा गायला म्हणजे माझ्या नजरानं मेंटेनन्स जास्त राहतो. हळव्या राहतात त्याच्या दूध जास्त देतात पण हळव्या राहतात. बरोबर. ह्या गायला कसं दूध त्या गायपेक्षा थोडं कमी निघेल पण फॅट पण जास्त राहते. ह्या गायला आजार कमी असतात. बरोबर. आणि गाय आहे का नाही म्हणजे माणसं कलर कडे बघून माणसं ही होते ती कलर कडे नाही जनावर आहे का नाही. सकाळपासून 10,000 गाय माहिती असली. आता लोकांना म्हणजे कळायला लागले की बाबा ग्रीप बघितली का नाही की मग कळत काय आहे ती. हो बरोबर. लय ग्रीप जबरदस्त आहे. ही पुढची काय पाहिलं आहे. 4 दात इम्पोर्टेड सिमेंट आहे. 6 डिग्री वस्त्र आहे. डेनमार्क 86-86 सिमेंट आहे. रेकॉर्ड आहे. ह्याचा बांधा विशेष आहे बरं का. जबर आहे. आणि ह्याला 2.5 महिने बाकी. ही दाताला कसं आहे काय. 4 दात आहे. 4 दात आहे. ही जी वाढ जबरदस्त झाली आहे 100%. वासरू लय मोठं होईल पुन्हा. हो हो. दूध पण पहिल्या तर कमीत कमी 30-32 लिटर दूध. सगळी व्हरायटी आताच्या ज्या लॉटमध्ये 25 लिटर पासून आपल्याला 37-38 लिटर पर्यंत जे काय आहे ते साधारण अपेक्षा काय आहे. 1.80 पर्यंत द्यायची. सांभाळायची पुढच्या खर्च करावा लागणार आहे. ही कासावर असल्या 2 लाखाच्या वरचं वासर. बर. आता रेट विषयी बोलायचं झाले ना तर नगर जे कस्टमर आले तिथं 4 जण आले. आता माझ्या घरी येणार गेला. बर. माझ्या आधी 1 दिवस आधी बेंगलोर मध्ये फिरले त्यांच्या लक्षात आलं की तिथे जी आम्ही किमती सांगतो ना त्याच्यापेक्षा तिथे 40-50 हजार रुपये किंमत असतात. कारण काय माहितीये का तिथं सगळ्यात महत्वाचं तुम्ही रोज म्हणण्यापेक्षा दर आठवड्याला तुम्ही बेंगलोर मध्ये फिक्स आहे. आणि विषय काय झाला त्यांनी एक ठरवायला बघितली त्यांनी मागितली तर त्यांनी त्यांना विचारलं गॅरंटी आहे का. म्हणजे झिरो गॅरंटी व्यवहार दिला सोडून मला म्हणले पहिल्यांदा 10,000 रुपये गेले चालतात पण आपलं तुमच्या येत नाही द्या. काय होतं मी असो कोणी असो आपल्या इथल्या माणसाला हक्काने 2 शब्द बोलतायत. बरोबर. बाबा असं झालं नुकसान आणि ती दखल देतो. कोल्हापुराची बाकी मी म्हणत नाही कोण अक्के काय भरून देत नाही जमलं तरी काय ना काय तरी माणूस करतं तडजोड करतो तू इकडे तिकडे करतो. बरोबर. 1000 किलोमीटरवर काय तडजोड करणार तुम्ही. आम्हाला होत नाही तुम्हाला कुठं होणार. बरोबर. तुम्ही कसं आहे आठवड्याला तुम्ही जात असता त्यामुळे तुमची पट्टी पडली. आपल्या रिस्कवर आणतो आणि जी गॅरंटी वॉरंटी राहते साडाची अंगाची दुधाची ही आपण आपल्या रिस्कवर देतो. माणूस बघून गॅरंटी देतो. आता माणूस बघून म्हणजे काय ज्याला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे मला माहितीये बाबा ही चांगलं पिळतंय तसलेलं राय गॅरंटी माझ्यापाशी. ज्याला काहीच माहित नाही त्याला झिरो गॅरंटी. बरोबर. कशासाठी कारण त्याला काहीच कळत नाही तो दुसऱ्या अवलंबून असतो त्यांना त्याला व्यवस्थित
व्यवस्थित गायडन्स केला तर त्याचं सक्सेस होतं. त्याने काय चुकीचं मार्गदर्शन केलं त्यात काय घडलं तर ते मग ती व्यापाऱ्याला ब्लेम करतात. त्याच्यापेक्षा नवक्या माणसाला गॅरंटी नाही, त्याला आपण माहिती सांगू शकतो गॅरंटी नाही देऊ शकतो. बरोबर, गॅरंटी ज्याला गाय पाळाही ती गायला व्यवस्थित खायला घालायला येत ना त्या माणसाला गॅरंटी आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.